अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 8 मे 2020 रोजी जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथील वयोवृद्ध दाम्पत्य बळीराम गाळी व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई माळी यांना धमकावून त्यांच्या घरात चोरट्यांनी 8,50,000 रुपयांची जबरी चोरी केली होती। सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे, जळगाव पोलीस निरीक्षक बापू रोहम, जामनेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन या गुन्ह्यातील आरोपींकडून 6,66,865 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता आणि तो मुद्देमाल आज दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये फिर्यादी बळीराम माळी यांना परत देण्यात आला आहे। जामनेर शहरातील गिरजा कॉलनी भागात दिनांक 8/5/2020 रोजी रात्री दरम्यान एक वयोवृद्ध दाम्पत्य बळीराम जयराम माळी वय 75 वर्ष व त्यांची पत्नी असे दोघे जणी राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांना कोणतेही मूळबाळ नसल्यामुळे या संधीचा फायदा घेऊन रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना दमदाटी करून त्यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा जवळपास 8,50,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता। याबाबत पोलिसांना अपराध क्रमांक 142/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही आरोपींना निष्पन्न करून आरोपींना अटक केलेली आहे। आरोपीकडून जवळपास 6,66,862 रुपयाचा सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण मुद्देमाल आज रोजी या गुन्ह्यातील फिर्यादी बळीराम जयराम माळी यांना माननीय न्यायालयाच्या आदेशाने आम्ही परत केलेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।